नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील आपण पुढचा भाग आज पाहणार आहोत। तर्क व अनुमान या घटकामध्ये पुढील एक घटक असतो, तो म्हणजे अभाषिक घटक। त्यामध्ये घनाकृती, ठोकळे, त्रिकोण व चौकोन मोजणे या भागावर प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यासाठी आपणाला त्या आकृतीचं नीट निरीक्षण करणं आवश्यक असतं। घन, ठोकळे व त्याचे पृष्ठभाग बारकाईने पाहावे लागतात। घनाच्या प्रत्येक पृष्ठाच्या विरुद्ध बाजूला एक पृष्ठभाग असतो, म्हणजे परस्पर विरुद्ध पृष्ठभागाच्या तीन जोड्या असतात। त्यामध्ये काही नियमित आकृतीतील त्रिकोण किंवा चौरस मोजणे अशा प्रकारावरही आपल्याला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात। जसं की समोर आपल्याला दिसतंय, एकामध्ये त्रिकोण मोजायला सांगितलेले आहेत, एकामध्ये चौरस मोजायला सांगितलेले आहेत, असे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात। यावरील प्रत्यक्ष काही नमुना प्रश्न आपण पाहूया। त्यामध्ये नमुना प्रश्न क्रमांक एक, दिलेल्या आकृतीत त्रिकोण किती आहेत ते ओळखा। त्यासाठी जर आपण स्पष्टीकरणामध्ये दिल्याप्रमाणे जर प्रत्येक त्रिकोणाला नंबर दिले 1, 2, 3, 4, तर त्यावरून आपणाला सहज त्रिकोण मोजता येतील। एक नंबरचा जो त्रिकोण आहे त्या आकाराचे जर त्रिकोण बघितले तर 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर आणि 4 नंबर असे एकूण 4 त्रिकोण आहेत। 2 नंबरचा त्रिकोण आहे त्या आकाराचा जर त्रिकोण बघितले आपण तर 3 अधिक 4 म्हणजे 3 नंबरचा त्रिकोण आणि 4 नंबरचा त्रिकोण मिळून एक त्रिकोण तयार होईल। 3 नंबरचा जो 3 या आकाराचा जर त्रिकोण बघितले तर 2 अधिक 3 अधिक 4 म्हणजे 2 नंबरचा त्रिकोण, 3 नंबरचा त्रिकोण आणि 4 नंबरचा त्रिकोण असा एक त्रिकोण तयार होईल। 4 नंबरचा जर त्रिकोण त्या आकाराचे जर त्रिकोण बघितले तर आपण 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर असा एक त्रिकोण तयार होईल। आणि जर आपण सर्वांची बेरीज केली तर एकूण 7 त्रिकोण या ठिकाणी आपणाला मिळतील, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे। शेजारच्या आकृतीत चौरस किती आहेत, पुढील प्रश्न। सुसम आकारासाठी आडवे आणि उभे चौरस मोजायचे आणि त्याचा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळेल। या ठिकाणी आडवे 4 चौरस आहेत, उभे 4 चौरस आहेत, 4 गुणिले 4 बरोबर 16, पण असं करून या ठिकाणी चालणार नाही आहे। सुसम आकारासाठी जसे 3 गुणिले 3, 4 गुणिले 4 इथं 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 2, 3 चा वर्ग 3, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16 या सगळ्यांची जर बेरीज केली तर उत्तर 30 येतं आहे। म्हणजे जर आपल्याला एकूण चौरस मोजायचे असतील तर या ठिकाणी आडवे उभे 4 चौरस आहेत, म्हणून 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर 30, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे। शेजारच्या आकृतीत एकूण वर्तुळे किती आहेत, या ठिकाणी प्रत्यक्ष जर आपण आकारांना नंबर टाकले आणि ते मोजले तर असं आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी एकूण 15 वर्तुळ आहेत। म्हणून या ठिकाणी याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे। शेजारील आकृतीत घन किती आहेत हे जर मोजायचं असेल तर याही ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष नंबर टाकून मोजता येतील, अंक टाकून मोजता येतील आणि या ठिकाणी आपल्याला 16 घन मिळणार आहे। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, शेजारच्या आकृतीत त्रिकोण किती आहेत, हे जर
आपणाला मोजायचं असेल तर याही ठिकाणी प्रश्न क्रमांक एक प्रमाणेच नंबर टाकायचे, 1 2 3 4 5 6 आणि 1 आकाराचे, 2 आकाराचे, 3 आकाराचे, 4 आकाराचे, 5 आकाराचे आणि 6 आकाराचे जर आपण त्रिकोण मोजले तर असं आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी 13 त्रिकोण आहेत। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला मिळणार आहे। पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, दिलेल्या घन ठोकळ्यांवर ए ते एफ ही अक्षरे लिहिलेली आहेत, त्यात सम्मुख पृष्ठांवर असणारी जोडी पर्यायातून निवडा। सम्मुख पृष्ठांवर असणारी अक्षरांची जोडी आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे। एफ च्या समोर ई डी बी आणि सी हे असणार नाहीत, त्याच्यासमोर ए हे अक्षर येणार आहे। म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 7, 3 सेंटीमीटर लांबीचा व 3 सेंटीमीटर रुंदीच्या लाकडी ठोकळ्याला बाहेरून रंग देऊन प्रत्येकी 1 घन सेंटीमीटर आकाराचे ठोकळे केल्यास त्यातील किती घनांच्या 2 बाजूंना रंग दिलेला असेल। जर आपण एक ठोकळा घेतला आणि त्याला कलर रंग केला तर तुम्हाला आकृतीत दाखवलेला जो काळा भाग, काळ्या भागाचे, काळ्या रंगाचे ठोकळे दिसत आहेत, घन दिसत आहेत, तेवढ्याच घनांना 2 बाजूंनी रंग असणार आहे। प्रत्येक कडेवर 1 भाग, अशा 12 कडा आहेत, म्हणून 12 घन या ठिकाणी आपल्याला मिळतील आणि याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे। लक्षात घ्या, या ठोकळ्याला एकूण 12 कडा असतील आणि प्रत्येक कडेवर 1 घन आपल्याला मिळेल, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर। प्रश्न क्रमांक 8, प्रश्न क्रमांक 8 मध्ये जी आकृती दिलेली आहे या आकृतीला एकूण किती पृष्ठभाग असतील असा प्रश्न आहे। या ठिकाणी मात्र आपणाला प्रत्यक्ष हे पृष्ठभाग मोजणं आवश्यक आहे आणि यामध्ये आपणाला एकूण 13 पृष्ठभाग मिळतील। प्रत्यक्ष जेव्हा आपण मोजू तेव्हा या आकृतीमध्ये 13 पृष्ठभाग मिळणार आहेत। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, दिलेल्या आकृतीत आयत किती आहेत। प्रश्न क्रमांक 9, दिलेल्या आकृतीत आयत किती आहेत। या आकृतीमध्ये आपण आयत मोजले तर आपणाला एकूण 30 आयत मिळतील। या ठिकाणी आपणाला एकूण 30 आयत मिळणार आहेत। म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे। घन सेंटीमीटर आकाराचा लाकडी ठोकळा बाहेरून रंगवल्यास त्याचे 64 घन तुकडे कापले तर प्रत्येक तर त्या लहानात लहान घनात किती घनांची फक्त एकच बाजू रंगवलेली असेल। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर घनाला एकूण 6 पृष्ठ आहेत आणि 6 पृष्ठ रंगवल्यानंतर असं लक्षात येईल की एका पृष्ठावर फक्त 4 घनांना एका पृष्ठाला रंग लागलेला असेल, म्हणजे 6 पृष्ठे गुणिले 4 घन बरोबर 24। म्हणून या ठिकाणी
एकूण 24 घनांना एकाच बाजूने रंग दिलेला असेल, त्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक 11, दिलेल्या आकृतीला किती पृष्ठभाग आहेत? मागील एका प्रश्नाप्रमाणे याही ठिकाणी आपणाला प्रत्यक्ष पृष्ठभाग मोजावे लागतील आणि ते पृष्ठभाग मोजल्यानंतर असं लक्षात येईल की या ठिकाणी एकूण 10 पृष्ठभाग आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. अशा प्रकारे आपणाला या भागावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. याचा आपण अधिकाधिक सराव केल्यानंतर आपणाला हा भाग अतिशय सोपा वाटेल. धन्यवाद.